मालेगाव येथे कहारभोई प्रहार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयात धरण छोडो धरणे आंदोलन निवेदन देण्यात आले. सविस्तर माहिती अशी की मालेगाव येथे धरण परिसरामध्ये मासेमारी व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन मध्ये सहभागी कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री जालिंदर पंडोरे साहेब, राज्य उपाध्यक्ष श्री भगवान कुटारे साहेब, राज्य कोषाध्यक्ष तथा कार्याध्यक्ष श्री कुंदन डिंबर साहेब नांदगाव, सचिन रुपेश डिंबर साहेब कोपरगाव, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ गंगुले साहेब व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. भगवान कुटारे साहेब यांनी बोलताना म्हणाले की कहार भोई मासेमारी करणारा समाज असून रोजगार हा फक्त मासेमारीवरच उदरनिर्वाह करीत आहेत. पिढ्यानपिढ्या पोट भरण्याचे साधन तलाव व धरण मासेमारी व्यवसाय याशिवाय कुठलेच उद्योग नाही. शासन निर्णय मत्स्य व्यवसाय कुठल्याही योजना मिळत नाही, त्यासाठी म्हणून कहार भोई समाज सामाजिक कुटुंबातील बांधव सर्व धरण परिसरात राहून छप्पर कोपी करून कायमच धरण काठी उदरनिर्वाह करत असतात. मासेमारी साहित्य सर्वसाधारण पद्धतीने आहेत व त्यांच्यावर कुठलेही अन्याय होऊ नये म्हणून कहार भोई प्रहार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करून पदाधिकाऱ्यांसह जिल्हा कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. साक्षर इंडिया लाइव न्यूज प्रतिनिधी सुरेश गुंगासे. आपल्या सर्व भोई कहार व इतर सर्व संलग्न जे आपले जाती आणि धर्मते आलेले सर्व समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन, आणि ज्यांनी मनापासून येऊन आपल्या समाज बांधवांच्या कल्याणासाठी जी कळकळ आहे ती पाहून आज खूप आनंद होत आहे. कारण हा अन्याय आजपासून नाही तर आपल्यापासून 70 वर्षापासून आपला प्रत्येक तलाव ठिकाण नदी आपला जो हक्क आहे तो आपल्यापासून जे आपलं सरकार घेत आहे तो जो आपला जो न्याय हक्क आहे तो आपल्याला आपल्यालाच भेटत राहावा अशी सरकारकडे आपली विनंती आहे. तसेच आपला हक्क आपण घेऊनच राहू असं ठामपणे सर्व जणांनी एकमत करावे ही माझी सर्व समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे. आणि सर्व या धरणे आंदोलनाला कहार समाज संघटना महाराष्ट्रातर्फे संपूर्ण पाठिंबा आहे असे मी जाहीर करतो. सर्वप्रथम ही जी प्रहार संघटना आहे आणि त्यांचे जे पदाधिकारी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच सर्व क्षेत्रातून आपले मच्छीमार बांधव या ठिकाणी आले आणि त्यांनी आपला पाठिंबा दिला त्यांचेही धन्यवाद करतो. बंधूंना माझी ओळख तर बहुतेक लोकांना माहिती असेल, मी माझ्या मुखाने काही माझी ओळख दाखवत नाही. मी 83 पासून तो 2017 पर्यंत मच्छीमार सोसायटीचा चेअरमन होतो. आताही पण महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ मुंबईला फेडरेशनला मी डायरेक्टर आहे. आणि पहिलं आंदोलन आम्ही ज्या जीआर काढला मच्छीमार शासकीय सरकारी नेता हा जो जीआर काढला त्याला विरोध करण्यासाठी सर्वप्रथम आम्ही 2017 मध्ये आझाद मैदानावर सर्वात मोठा मोर्चा आणि सर्व संघटना पुऱ्या महाराष्ट्रातून मच्छीमार बांधव आलेले होते. त्यांनी आम्हाला त्यावेळेस सर्व गोष्टीची आश्वासने दिली, सर्व काही पण ते आश्वासने देऊन देतात आणि नंतर आपला जो कार्यक्रम असतो हा त्यांचा चालूच असतो. जे अधिकारी असतात ते अधिकारी जीआर काढतात आणि तेच अधिकारी हा जीआर नष्ट करतात. आणि याच्यामुळे काय होतं, आपला जो मच्छीमार बांधव आहे, गरीब बांधव आहे, मच्छीमार आहे, यांची फार नुकसान होते. आपण मच्छीमार करताना मच्छीमारी जीवाची हानी होते, जीव जाऊ शकतो तरी आपण मच्छीमारी करतो. आणि जर तुम्हाला पैसाच पाहिजे असेल, शासनाला जर पैसाच पाहिजे असेल तर शासनाने आम्हाला टेका वाढवून द्यायचा, आम्ही द्यायला तयार आहोत ना. पण आमच्या उपास आणि सगळ्या मच्छीमार बांधव असतील पंचक्रोशी तीन तालुक्यातून बाहेर राज्यात तालुक्यातून आलेले असतील त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासन असेल, पत्रकार बंधू असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, जे नाशिक पुण्याहून जे पदाधिकारी आले समाजासाठी ते धावून आले त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या लढ्यामध्ये साथ दिली आम्ही त्यांचा कायम ऋणी राहू. आणि येणाऱ्या काळात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन
आम्ही करू एवढं बोलून थांबतो. जय जवान जय किसान जय मच्छीमार. आज आपण जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देत आहे, आमचे मागण्या जे 4 ते 5 आहे. एक, स्थानिक मच्छीमारांना तो धरण दिला पाहिजे. दुसरी अटी आहे, ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे. व परप्रांतीय जो बिहारहून आमच्या महाराष्ट्रामध्ये आला त्याला पैसे खाऊन जे काही सिस्टमनं दिलं गेलंय त्याला धरण न देऊन पारंपरिक व्यावसायिक मच्छीमार जे आहे त्यांना तो धरण दिला पाहिजे. आणि ह्याच्या पहिले जे काही आंदोलन झाले, जे काही आमचे बंधू आंदोलन केले, त्यांच्यावर खोटे गुन्हे झाले, तो गुन्हा वापस घेतला पाहिजे. व सरकारला मी हात जोडून विनंती करतो, प्रशासन अधिकारी इलेक्ट्रॉनिकल मीडिया प्रेस मीडियांना माझा कोटी कोटी प्रणाम करत मी बोलतो, तुमच्या माध्यमाद्वारे जे काही सिस्टम चालतो, अधिकारी हो आमदार हो ठेकेदार, हा सरकारकडून चालतो. सरकार म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे. उद्धवसाहेब ठाकरेला विनंती करतो, उद्धवसाहेब ठाकरेंना हे पण माहिती आहे, भोई समाज पारंपरिक मच्छीमार समाज यांचा आज एक बी विधानसभेमध्ये आमदार नाही व लोकसभेमध्ये खासदार नाही, तरी सुद्धा तुम्हाला मतं दिले, प्रत्येक पक्षाला आम्ही मतं दिले, पण आमच्या समाजाला कोणीच न्याय दिला नाही. महाराष्ट्रामध्ये 86 सीट विधानसभेचे असं आहेत, तिथं 15,000 ते धरून 25-30,000 मत आहेत. जर माझ्या समाजाला न्याय नाही भेटलं तर येणाऱ्या निवडणुकीत हे अल्टिमेट आहे, पुढे तुमची सरकार येणार नाही, सरकार पाडून दाखवू. आम्हाला जे पक्ष कोणचा पण पक्ष राहो, कोणत्या बी पार्टीचा राहो, जो पक्ष आम्हाला समर्थन देईन, माझ्या समाजाचं काम करेल, त्या पक्षासोबत आम्ही आहोत. व गिरनार धरण जर ह्या 30 तारीख पर्यंत कॅन्सल करून पारंपरिक मच्छीमार व्यवसायाला दिला तर ठीक आहे, नाहीतर 30 तारीखच्या नंतर आम्ही एक मीटिंग घेऊन 15,000 लोक जे गिरनार धरणाच्या आजूबाजू राहतात, रात्री 7 ते धरून दिवसा. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट.